दुष्काळी पट्ट्याचा कायमचा कलंक पुसून जावा म्हणून राज्याचे कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सातत्यानं प्रयत्न करतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांना साथ देतात दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यानमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाणी देण्याचं फार मोठं काम देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालं होतं आणि आता परत त्याच पद्धतीनं दुष्काळी पट्ट्याला सुजलाम सुपलाम करण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलं आहे माननीय खासदार संजय काका माननीय विक्रमदादा विधानसभेचे इथले आमदार माननीय माजी आमदार जगताप साहेब यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून या प्रयत्नाला आज यश आलं माडग्याळ आणि परिसरातल्या लोकांना आज कृष्णामाईची ओटी खाना नारळाना भरण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपल्या पाटोळे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी साहेब सगळी टीम इथं रात्रंदिवस काम करते आणि कायम हा दुष्काळ जिथं जाईल तिथं बाबा दुष्काळी पट्टा आहे दुष्काळी पट्टा आहे तो कलंक पुसण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचंही काम कुठलाही गाजावाजा न करता आम्हाला उद्घाटन करायचं आहे मग त्याचं मार्केटिंग करायचं आहे असला कुठलाच विषय हातात न घेता कामाला सुरुवात केली आणि तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी गट तट पक्ष बाजूला सारून आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि जत तालुक्यातल्या इंच ना इंच जमिनीला पाण्याखाली आणण्यासाठी हे सगळं राजकारण आम्ही सगळेजण कारणी लावू या तालुक्यातून जेवढे ऊस कामगार बाहेर जात आहेत जवळपास पस्तीस हजार ऊसतोड मजूर या तालुक्यातून बाहेर जात आहेत तर आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे एकच स्वप्न आहे की जत तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिसणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका